बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विशेष आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो, जे आपल्या लेकराच्या बाजून ना तोच नेता आपला नसता, नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल, तो आपला आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानच वागवायचं सोडायचं असणार. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विशेष आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो, जे आपल्या लेकराच्या बाजून ना तोच नेता आपला नसता, नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल, तो आपला आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानच वागवायचं सोडायचं असणार. हातावर सुट्टी बस झाले. आमचं रक्त खून तुम्ही प्रवास 200 पेक्षा जास्त आमचं बळी गेलं. किती दिवस रक्त पडणार? ही समाज स्वतः याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज आहे देशाचा, त्याला संपवायला निघाला. तुमचा सुपडा साफ करूनच मराठा थांबेल, तसा आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे हसत बघता तुम्हाला लाजा वाटत नाही. तुमच्या डोळे बघता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरू आत्महत्या करते आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देताय. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका दंग्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटक कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबापावर त्यांना आरक्षण दिलं, जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीच्या इतकं मुळ खोल गेलेलंही तुम्हाला संपवणार तर नाहीच, पण तुम्हाला कमीत कमी 2 पिढ्या संडास लागून बघा जर मराठे मागा लागेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.